ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सर्वांसोबत नाश्ता करत असतो तर नाश्ता करत असताना अर्जुन जांभळ्या देऊ लागतो तर सायलीसुद्धा जांभळ्या देत असते ते बघून कल्पना म्हणते की अरे रात्री तुमची झोप नाही झाली का तर अर्जुन म्हणतो त्याचं काय हे ना रात्री अस्मिताई आमच्या रूममध्ये आली होती ना तेव्हा आम्हाला झोपायला उशीर झाला जेव्हा मी माझ्या बायकोला रूममध्ये घेऊन गेलो ना तेव्हा ती म्हणत होती की बरं झालं अस्मिताईला मार नाही मिळाला आणि या सर्वामध्ये माझ्या बायकोचा मूड गेला मग तिचा मूड इपर्यंत खूप उशीर झाला होता आणि त्यामुळे आमचं रात्रभर जागरण झालं ते ऐकून पूर्ण आजी कल्पना सर्वांना मोठा धक्का बसतो तर अर्जुन गुपचूप पोहे खाऊ लागतो प्रताप म्हणतो की मला हे सर्व काही ऐकायचं नाहीये मी निघतो कल्पना तर पूर्णाजी म्हणते की हे सर्व ऐकण्यापेक्षा कानात दगड घातल्याला बरा कल्पना म्हणते अर्जुन जरा मोठ्यांचा मान ठेवायला शिक तर अर्जुन म्हणतो की स्वारी मामा तेव्हा पूर्णात जी म्हणते की नाही तर काय अर्जुन म्हणतो कसं ना बायको आता मला माझा नाश्ता माझ्या रूममध्येच आणून देई सायली म्हणते की सर्वांसमोर खाना जेव्हा अर्जुन म्हणतो की रात्री माझे खूप उशीर झाल्यामुळे कामं पेंटिंग राहिली अस्मिता म्हणते की मला माहीत आहे तुमचं काय काम आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की मला ऑफिसची सुद्धा कामं असतात अस्मिताई आणि काल रात्रीसुद्धा आमचं एक काम इनकम्प्लीट राहिलं ना तेव्हा हा जोडत पूर्णाजी म्हणते की ए बाबा जा तू तु तुझ्या रूममध्ये तु जा अर्जुन म्हणतो की ओके पूर्णाजी आणि बायको माझ्या ब्रेकफास्ट आणि तू सुद्धा मला रूममध्ये पाहिजे असे म्हणत अर्जुन गुपचूप रूममध्ये निघून जातो सायली म्हणते की आई मी यांना लगेच नाश्ता देऊन येते आणि सायली लगेच अर्जुनच्या बेडरूममध्ये जाते इकडे नागराज हा तन्वीसोबत नाश्ता करत असतो तेव्हा नाश्ता खूप सुंदर झालेला असतो ते बघून नागराज म्हणतो की अगं सुमन तू मागच्या जेल मी नक्कीच कूक असशील तेव्हा अशी सुंदर नाश्ता बनवते तेवढ्यात राकेश हा नाश्ता करण्यासाठी येतो तर रविराज म्हणतो की अरे राकेश आजकाल तू कुठे जातो आणि तू ट्रिपला गेला होता ना तर राकेश म्हणतो गेलो होतो पण आजकाल अठरा तास काम असतं मला तेव्हा मी ट्रिपमध्ये सोडून आलो आणि आता मी नवीन नवीन नवी क्लायंट सुद्धा मिळवलेत ना तेव्हा रविराज म्हणतो की अरे वा कुठले क्लायंट्स मिळवले तेव्हा राकेशची बोलती बंद होते तर तन्वी म्हणते सांग ना राकेश नवीन कुठले कुठले क्लायंट्स मिळवलेत तू नागराज म्हणतो की अरे तू नवीन क्लायंट्स मिळवली त्याची लिस्ट सुद्धा बनवली ना तेव्हा डायरेक्ट दादाला त्याचा मेलच करून टाक आता कुठे सर्व नावे सांगतो राकेश म्हणतो ठीक आहे तर तन्वी म्हणते की मेहनत करून तू केस लढ तरच तुला यश मिळेल राकेश तेवढ्यात मोबाईल बघत तन्वी म्हणते की बाबा मला एक ड्रेस डिझाईनचं खूप मटेरियल बघायचं तेव्हा मी जाते तर रविराज म्हणतो हळूजा तर राकेश म्हणतो की तन्वी मेहनत करून अभ्यास कर तरस तुला यश मिळेल बरं का इकडे अर्जुन हा त्याच्या बेडरूम मध्ये येऊन पोहे खात लॅपटॉपवर काम करत असतो तर सायली ही कपाटातून अर्जुनचा प्लेहे प्लेजर बाहेर काढत तिथेच बेडरूमवर बसते सायलीकडे बघत अर्जुन म्हणतो की मिस सायली तुम्हाला माझ्यासोबत काही बोलायचं का, का। सायली म्हणते तुम्हाला कसं कळलं अर्जुन म्हणतो की नाश्ता आणताच तुम्ही बाहेर जात होता पण काही विचार करून थांबलात सायली म्हणते की मला त्या आश्रमाची खूप आठवण येते आणि एवढ्या आठवणी तिथे रमल्या ना तर मला स्वप्नात सुद्धा ते घर दिसतंय एका रात्रीतून मला ते घर सोडावं लागलं म्हणजे म्हणून माझ्या मनातून ते घर जातच नाहीये सायली म्हणते की मला आणि कुसुमताईला एकदा जाऊन ते घर बघता येईल का तेव्हा अर्जुन विचारात पडतो आणि आश्रमाचा लिलाव झाल्याचं जा आता अर्जुन समोर आलेलं असतं अर्जुन म्हणतो की तुम्हाला असं आता तिथे जाता येणार नाही सायली म्हणते की ते घर आता सरकारकडे आहे म्हणून जाता येणार नाही का अर्जुन म्हणतो की परवानगी लागन म्हणून तुम्ही असं एकटीने जाऊ नका तेव्हा सायली म्हणते की मग तुमच्यासोबत येते मी तुम्ही ऑफिसला जा आणि नंतर मी ते घर बघून ॲटोने घरी येईल अर्जुन विचार करत लगेचच कामावर जाण्यासाठी निघतो आणि म्हणतो की मला घाई झाली तर सायली म्हणते की मग तुम्ही संध्याकाळी आल्यानंतर आपण जाऊयात का मला तुम्ही फोन कराल का अर्जुन म्हणतो की मी करेल फोन तुम्हाला सायली म्हणते नाश्ता करून जाणार अर्जुन म्हणतो मी खाईल काहीतरी ऑफिसमध्ये पण तुम्ही करून घ्या नाश्ता आणि अर्जुन निघून जातो इकडे चैतन्यसुद्धा ऑफिसला जाण्यासाठी बाहेर निघतो आणि त्याच्या बाईक जवळ येतो तेवढ्या साक्षी तिथे आलेली असते तेव्हा साक्षीला बघून चैतन्य म्हणतो की अगं साक्षी तू इथे काय कर तेव्हा साक्षी म्हणते की माझं एक महत्त्वाचं काम होते म्हणून आली चैतन्य म्हणतो कसलं काम तर सायली दोन्ही गुडघ्यावर बसतचे फूल पुढे धरत चैतन्याला म्हणते की आय लव यू चैतन्य तेव्हा ते बघून चैतन्य अवाक झालेला असतो चैतन्य म्हणतो की अगं साक्षी सगळे आपल्याकडे बघतात तू हे काय करतेस साक्षी म्हणते की मी आता कुणालाच घाबरत नाही चैतन्य मी तुझ्यावरती खूप प्रेम केलंय तर जाणारे येणारे लोक त्यांच्याकडे बघत असतात चैतन्य अगोदर मला सांग की तुझं माझ्यावर प्रेम आहे ना मी ते तुझ्या डोळ्यात बघितलं आणि रात्री मला लागली तेव्हा जाणारे येणाऱ्या लोकांकडे बघत घाबरतच चैतन्य ते गुलाबाचे फुल घेतो तर साक्षी चैतन्यला मिठी मारते इकडे नाश्ता करून तन्वी बाहेर निघताच नागराज सुद्धा तन्वी पाठोपाठ येतो तेव्हा तन्वीच्या हातातील महागडा मोबाईल हातात घेत म्हणतो की अरे बापरे एवढा महागडा फोन कुठून आले एवढे पैसे ते की माझ्याकडे साठवलेले पैसे होते त्यातून घेतला नागराज म्हणतो माझ्याशी खोटं बोलू नको नाहीतर तुला भारी पडेल चोरी केलीस ना तू तन्वी म्हणते मी कशाला चोरी करील नागराज म्हणतो की तुझ्या भोळ्या चेहऱ्याच्या पाठीमागे एक लबाड कोला हे मला दिसत नाही का तन्वी म्हणते मी कशाला खोटं बोलल आपण एकाच टीम मध्ये आहोत ना त्यानंतर तन्वी ही तेथून निघून जाते इकडे ऑफिस मध्ये आल्यानंतर अर्जुन विचार करतो की मी से सायलींना आश्रमाचं आत्ताच का सुचलं आणि आता मी त्यांना कसं सांगू त्यांचा आश्रम तर आता गेलाय तेवढ्यात गुलाबाचे फुल घेऊन चैतन्य तिथे येतो आणि अर्जुनला बघत फुल खिशात घालून म्हणतो की काय चाललंय मला वाटलं तू कामात असशील अर्जुन म्हणतो की सायलीला आश्रमात ते घर बघायचंय ही इच्छा झाली चैतन्य म्हणतो की अरे बापरे तिथे तर आश्रमात आता नोटिसा लावलेल्या असेल कंपनीचे बोर्डही लावलेले असतील तेव्हा त्यांना ते एका झटक्यात सर्व कळेल अर्जुन म्हणतो मला ते सर्व माहीत आहे पण मी आता त्यांना कसं सांगू तेवढ्यात चैतन्यला एक फोन येतो तो फोन घेत चैतन्याला सर्व समजते आणि चैतन्य हा अर्जुनला म्हणतो की अरे अर्जुन तो आश्रम सील झाल्यापासून मी त्याच्या पालतीवरती एक माणूस ठेवला होता तिथे कोण येते आहे कोण जातं पण त्याने आत्ताच मला सांगितलं आहे की तिथे काही माणसं येऊन मेजरमेंट घेत आहेत ते ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसतो अर्जुन म्हणतो म्हणजे तर तिथे आता नवीन कन्स्ट्रक्शन सुरू होईल तेव्हा चैतन्य म्हणतो की मला माहीत आहे सायलीसाठी हे खूप जड जाणार आहे तर इकडे सायली तिच्या बेडरूममध्ये खूप खुश झालेली असते कारण तिला आज आश्रमातील ते घर बघावयास मिळणार असते तेवढ्यात इकडे कुसुमताई ही, ही सायलीला फोन करून खुशाली विचारते तर सायली म्हणते की आज मी एकदम खुश आहे तेव्हा कुसुमताई म्हणते की म्हणजे आज त्या लाडक्यात तुझ्या चिडक्या बिब्याचं कौतुक होणार वाटतं तर सायली म्हणते की खूप आनंदाची बातमी आहे सायली म्हणते की आज आपल्याला घरी जायला मिळणार आहे सर कामावरून आल्यानंतर मला आशीर्वाद नेणार आहे कुसुमताई म्हणते की अगं पण खून झाल्यापासून तिथे कुणाला जाऊ देत नाही ना तेव्हा सायली म्हणते की ते सर बघून घेतील सायली म्हणते तू येशील ना कुसुमताई कुसुमताई म्हणते ते काय बोलणं झालं का मी सुद्धा येणार आहे तर सायली म्हणते की आज खूप दिवसांनी आपलं आपलं घर आणि बाग बघता येईल इकडे चैतन्य ते आश्रम कोणी विकत घेतला त्या कंपनीची सर्व डिटेल्स नाव शिव लॅपटॉपवर शोधू लागतो अर्जुन म्हणतो की काही कॉन्टॅक्ट नंबर असेल ते सुद्धा शोध चैतन्य म्हणतो नाव तर सापडत नाही पण एक नंबर सापडला तेव्हा लगेच चैतन्य त्या नंबरवर कॉल करतो पण तो नंबर अस्तित्वात नसल्याचे सांगतात तेव्हा अर्जुन म्हणतो की मग ईमेल आय डी असेल बघ तर अर्जुन म्हणतो की मग त्यांना मेल आय डी पाठव की या क का जागेवरती काय कन्स्ट्रक्ट होणार आहे त्याची डिटेल्स आम्हाला पाहिजे तर चैतन्य मेल करतो तेव्हा तो मेल जातच नसतो म्हणजे तो मेल आय डी सुद्धा चुकीचे असल्याचे आता चैतन्य आणि अर्जुन समोर येते मेल आय डी चुकीचा फोनसुद्धा चुकीचा म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड असल्याचे आता अर्जुनच्या लक्षात येते ताबडतोब अर्जुन त्याची सर्व टीमला कामाला लावण्यासाठी सांगून त्या कंपनीची सर्व डिटेल्स काढायला चैतन्यला सांगतो इकडे त्यानंतर अर्जुन आणि चैतन्य दोघेही संध्याकाळी त्यांच्या कारमधून त्या कार आश्रमाशेजारी येतात तेव्हा तिथे कन्स्ट्रक्ट करणाऱ्या लोकांना अर्जुन विचारतो की कुणाच्या सांगण्यानुसार हे काम होतं याचा मालक कोण आहे तेव्हा तो माणूस म्हणतो की इथे बोर्ड लागला आहे तुम्ही तिथेच बघा त्यानंतर इकडे म्हैपत हा एका गुंडाला म्हणजे त्याच्या माणसाला फोन करून सांगतो की सगळं काही खूप लवकरात लवकर व्हायला पाहिजे तर इकडे कल्पना सायलीला म्हणते की अगं मगापासून तू कुणाच्या फोनची वाट बघते तेव्हा सायली म्हणते की हे आज मला आश्रमात नेणार होते आणि कंपनीतून त्यासाठी फोन करणार होते पण यांचा फोनही लागत नाही आणि त्यांनी फोनही केला नाही तर इकडे अर्जुन आणि चैतन्य तेही त्या समोर येतात पण तिथे कोणतंच नाव नसतं आणि कॉन्टॅक्ट नंबरही नसतो तेव्हा आता अर्जुन आणि चैतन्यसमोर आश्रमातील भयानक सत्य आले आहे तेव्हा आता तो आश्रम साक्षीने विकत घेतला हे आता चैतन्य आणि अर्जुन कसा का शोधून काढतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब